एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या सोडवणुकीसाठी व एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या गैरकारभाराविरोधात व्यापक आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. विविध एस टी कामगार संघटनेनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून सदरच्या कृती समितीनं बैठक घेऊन बैठकीमध्ये कामगारांचे खालील प्रलंबित आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची महाराष्ट्र राज्याची विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोडवणूक होण्यासाठी 9 व 10 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल न घेतल्यास 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच क्रांती दिनापासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कामगारांना वेतन देण्यात यावं, कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा महागाई भत्त्याचा दर त्या तारखेपासून कामगारांना लागू करण्याचं मानणं केलेलं आहे. तथापि सन 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अद्याप मिळालेली नाही, ती देण्यात यावी. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर कामगारांना लागू करण्याची कामगार करारात तरतूद असतानाही ती अद्याप देण्यात आलेली नाही. विविध अशा मागण्यांसाठी हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे. आज महाराष्ट्र राज्यातील एस टी कामगारांच्या सगळ्या युनियनचे प्रमुख नेते मंडळी या पत्र परिषदेला उपस्थित आहेत. प्रामुख्यानं आज पत्रकार परिषद हे एस टी कामगारांच्या आर्थिक मागण्यांच्या वरती आम्ही आयोजित केलेली आहे. आपल्या माध्यमातून सरकारला आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आज इशारा देत आहोत की मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी त्यांच्या वतीनं सरकारमधल्या मंत्र्यांनी आमच्या बैठका घेतल्या आणि असा मेसेज मुख्यमंत्री महोदयांचा दिला की एस टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं व्हावं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारची इच्छा आहे असं त्यांच्या वतीनं आम्हाला सांगण्यात आलं. त्याच संदर्भामध्ये आम्ही सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे युनियन एकत्र झालेलो आहोत आणि आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहोत की तुम्ही आम्हाला पोळी दिली, आमच्या घरची पोळी दिली तर तुमची टाळी निश्चितपणानं एस टी कामगार वाजवायला तयार आहे, परंतु एस टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे, अन्यथा पांडुरंग रुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या वारकऱ्यांची आम्ही सेवा अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय भक्तिभावाने आम्ही करत असतो, आम्हाला कुठेतरी आडवी भूमिका घ्यायला सरकारने लावू नये आणि म्हणून 9 आणि 10 तारखेला 10 जुलैला आम्ही त्या ठिकाणी आझाद मैदानावरती राज्यातले बरेचसे कर्मचारी आक्रोश करत आहोत. या दरम्यानच राज्य सरकारने आम्हाला पाचारण करावं आणि आमचं वेतन राज्य सरकार एवढं करण्याची घोषणा करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून आहे. अन्यथा आम्हाला या आचारसंहितेपूर्वी एक टोकाचं पाऊल उचलावं लागेल आणि त्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून राज्यभरातलं मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी सरकारला विनंती करेल, अनेक वेळा मुख्यमंत्री महोदय वाहिनींशी बोलताना असे म्हटले एस टीचे कर्मचारी हे माझ्या परिवारातील सदस्य आहेत. मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकारचे आहात तर मग सरकार एवढं पगार एस टी कामगारांना का नको असा सवाल आपल्या माध्यमातून करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की पंढरीची सेवा चांगल्या प्रकारे करण्याची आमची इच्छा आहे, अन्यथा तुम्ही एकादशीला तिकडे पूजेला जात असाल आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून तर आम्ही तुमच्या जोडीला एकादशीला पांडुरंगाची सेवा करायला सगळे एस टी कर्मचारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोऑपरेटिव्ह बँक आशिया खंडात नंबर 1 ची बँक होती, ती या बँकेचं वाटोळं करण्याचं काम सदावर्ते आणि टीमनी केलं. खोटं बोलून सत्तेवरती आले, परंतु त्यांनी या बँकेचं गेले 8 महिने झालं एकही रुपयाचं कर्ज आम्हाला मिळत नाही, एवढी मध्ये अनेक त्यांनी अडचणी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. लोक खासगी सावकाराकडून पैसे घेऊन आपलं अडचण भागवत आहेत. दुसरी बाब, त्यांच्या संचालक मंडळाने बेकायदेशीर 250 लोकांची भरती केलेली आहे. जवळजवळ 36 कोटी रुपयाचं डेटा सेंटरचं ऍडव्हान्स 21 कोटी देऊन सुद्धा मोकळे झालेले आहेत आणि म्हणून ऍडव्हान्स त्यांनी घेतलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती फौजदारी केली पाहिजे. मिस्टर अँड मिसेस सदावर्तेचं संचालक पद खरं तर आम्ही घालवलेलं आहे. तसे ऑर्डर निघाले तरी सुद्धा त्या बँकेमध्ये ते हस्तक्षेप करतात, म्हणून सदावर्ते पती पत्नीला अटक झाली पाहिजे आणि त्यांच्या भ्रष्टाचारी संचालकांना अटक झाली पाहिजे, संचालक मंडळ बरखास्त झालं पाहिजे. याच्यासाठी आज आम्ही सगळेजण पुणे आयुक्त सहकार आयुक्तांच्या कार्यालयावर गेलो होतो आणि तसा धडक मोर्चा आयोजित करून आज त्यांना निवेदन दिले. संध्याकाळी 5 वाजता परत त्यांच्याबरोबर आमची मीटिंग आहे.